खेड शिवापूर येथील शिवापूर वाडा येथे असलेल्या सोनाराच्या दुकानावर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 जणांनी सशस्त्र दरोडा टाकलाय. श्री गणेश ज्वेलर्स या दुकानावर चोरट्यांनी दरोडा टाकला असून सोने लुटून पोबारा केलाय. दरोडा टाकत असताना सोनाराच्या दुकाना शेजारील असलेल्या एका सलून दुकानावर सुद्धा त्यांनी भ्याड हल्ला केला असल्याचं निदर्शनास आलंय. राजगड पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. रात्री 8:30 वाजता चोरटे दुकानात शिरले असून त्यांनी त्यांच्याकडील पिस्तूल दाखवून ज्वेलरमधील 2 जणांना बाजूला सारत काउंटरवरील सोन्याचे डबे ताब्यात घेऊन शेजारी असलेल्या सलूनच्या दुकानावर गोळीबार केलाय. त्यानंतर दुकानाच्या काचा हत्याराने फोडून दुचाकीवर पलायन केलंय. काही मिनिटातच राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ तेथे आले असता घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी सूत्रे हलवून राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली असून एकूण 6 आरोपी असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान भोरचे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी पाहणी केली असून त्यांनी सांगितलंय की परिस्थितीशी पाहणी केली आहे. श्वान पथकाला पाचारण केलं असून महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.